नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीच्या 9 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। आज गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त। पण हा गुढीपाडवा नेमका का साजरा केला जातो यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट यासह पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील एक तासात। होळी आणि रंगपंचमी सरली की वेध लागतात ते गुढीपाडव्याचे। चैत्र महिना म्हणजे सृष्टीचा बहर घेऊन येणारा, नवचैतन्याची बरसात करणारा। म्हणूनच चैत्र पाडव्याचं महत्व हे आजही अनन्य साधारण असून गुढीपाडवा म्हणजेच मुहूर्तशास्त्रामध्ये जे 3.5 शुभ मुहूर्त सांगितले जातात त्यापैकीचा एक मुहूर्त। ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली असं मानलं जातं, त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात। तर काय आहे गुढीपाडव्याचं महत्व आणि का साजरा केला जातो गुढीपाडवा पाहूया। भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध करण्यासाठी जो अवतार घेतला तोही गुढीपाडव्याच्या दिवशीच। अयोध्यापती श्रीराम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत गुढ्या उभारून मोठ्या आनंदाने केले। त्यामुळे गुढीपाडवा हा विजयोत्सवाचा दिवस असून गुढी म्हणजे केवळ ब्रह्मध्वज नव्हे तर तो विजयध्वजही आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा 14 वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवसही मानला जातो। चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला आपल्याकडे गुढीपाडवा साजरा करतात। हिंदू धर्मांची कालगणनेनुसार या दिवसापासून नव्या वर्षाला सुरुवात होते, कारण ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती। त्यानंतर पुढे सतयुगाची सुरुवात झाली। या दिवशीच विश्वातील तेजत्व आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करत असतो। चैत्र महिना येतो तो मुळी सृष्टीचा बहर घेऊनच। या महिन्यापासूनच ऋतुराज वसंताचे आगमन होते। सृष्टी जणू नवा जन्म घेऊन बहरलेली असते। हिरव्या पानांना पालवी फुटलेली असते। पानांसह रंगीबिरंगी फुलांचा मोहक छटा सगळीकडे दिसत असतात। कोकिळेचे मधुर कूजन ऐकायला येत असते। सृष्टी जणू आपले नवीन वैभव मुक्त हस्ताने उधळत असून या उधळलेल्या ऋतूचे अर्थातच नव्या वर्षाचे स्वागतही तेवढ्याच उत्साहाने केले जाते। नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या रणसंग्रामामध्ये मवी असेल, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, हे सगळे पक्ष जे आहेत, म्हणजे इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस, आणि तिकडे शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष, हे तिन्ही पक्ष, सहाही पक्ष जे आहेत ते एकत्र मदत करताना, काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्यामध्ये आज महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर 48 लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळत आहे। जागावाटपाचा तिढा काहीसा सुटल्याचं, म्हणजे कही खुशी कभी गम असं काँग्रेसच्या बाबतीमध्ये पाहायला मिळत आहे, कारण की काँग्रेसने सांगलीची जागा जी आहे ती ठाकरे गटाला देऊ केलेली आहे, ठाकरे गट त्या जागेवर लढणार आहे, तर भिवंडीची जागा ही बाळ्यामामा म्हात्रे जे आहेत ते लढवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र सांगलीच्या जागेवरून विशाल पाटील आपल्याला नाराज असल्याचंच पाहायला मिळतं आहे। यामुळं जरी जागावाटपाचा तिढा वरती सुटला असला, म्हणजे हायकमांडकडे सुटला असला, तरी ग्राउंड लेवलला काय स्थिती असणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आजचा आपला जागावाटपावरचा जेव्हा आपण विश्लेषणात्मक अशा पद्धतीने यावर चर्चा करणार आहोत, आणि जागावाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तो मोठा भाऊ ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। 21 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आहे, त्याखालोखाल 17 जागा ज्या आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे, तर 10 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सगळ्यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर मुंबईमधले जे 6 लोकसभेचे मतदारसंघ आहेत, या 6 लोकसभा मतदारसंघापैकी 2 मतदारसंघ काँग्रेसकडे तर 4 मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि या विषयावरच आज आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे।
राजरत्न, महाविकास आघाडीचा बहुचर्चित असा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो आज अखेर निश्चित झाल्याचं पाहायला मिळत आहे. 48 जागांवर मवियाचं एकमत झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेच मोठ्या भावाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 21 जागा उद्धव ठाकरे लढवत आहेत, 10 जागा शरद पवार गट लढवतो आहे, तर 17 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस लढवत आहे. कोणत्या जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यात, कोणत्या जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यात आणि कोणत्या जागा शरद पवार गट लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संकेत, आपण बघतोय की लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास सर्वच राजकीय पक्ष हे त्यांच्या उमेदवारांची घोषणा करताना सुद्धा दिसून येत आहेत. परंतु एका बाजूला आपण बघतोय की राज्यामध्ये जर बघितलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामनाच होणार आहे. परंतु अद्यापही महायुतीकडून जे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा जागा वाटपाचा तिढा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा तिढा कायम असताना दिसत होता. परंतु नुकतीच आज ज्या प्रकारे संयुक्तिक बैठक झाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची ती संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला हा अंतिमतः निश्चित करण्यात आलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21 जागा जो आहे तो लोकसभेच्या लढवणार आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष हा 17 जागेवरती निवडणूक लढवणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा 10 जागांवरती निवडणूक लढवणार आहे. आणि एकंदरीत जसा तू बोललायस की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊच ठरलेला आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीने आधी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचाच भाग होईल असं वाटत असताना वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवारांची स्वतंत्र घोषणा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी कुठेतरी आता महाविकास आघाडीमधून बाहेर झालेली आहे असं जवळपास तरी दिसून येते. परंतु अद्यापही काँग्रेस पक्षाकडून असं सांगितलं चाललंय की वंचित बहुजन आघाडीसोबत आमची जी आहे ती बोलणी सुरू आहे. तर आपण सर्वात आधी सुरुवातीला पाहूयात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने जे 21 जागा लढवलेल्या आहेत, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने ज्या 17 जागा लढवलेल्या आहेत, त्यावरती आपण बघूयात की काँग्रेस पक्ष नेमक्या कोणत्या जागा लढवणार आहे. नंदुरबारची जागा जी आहे ती काँग्रेस पक्ष लढवणार आहे आणि त्या ठिकाणावरून महाविकास आघाडीकडून, विशेषतः काँग्रेस पक्षाकडून गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महायुतीकडून त्या ठिकाणावरून डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर धुळे मतदारसंघामधून जे आहेत जे राज्यमंत्री असणारे डॉक्टर सुभाष भामरे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. ते 2 वेळा त्या ठिकाणावरून खासदार म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत. आता त्यांना 3रा भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. तर महाविकास आघाडीकडून, काँग्रेस पक्षाकडून अद्यापही धुळे मतदारसंघाकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. तर धुळे मतदारसंघाकडून वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान, जे की माजी IPS अधिकारी आहेत, त्यांनी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात भूमिका घेत त्यांनी त्यांच्या पदाचा जो आहे तो राजीनामा दिला होता, त्यामुळे ही जागा सुद्धा त्या ठिकाणावरून चर्चेत आहे. आणि धुळे मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जर तिथलं जर गणित बघायचं झालं तर धुळे मतदारसंघामध्ये 2 MIM आमदार आहेत, त्यामुळे तिथे MIM सुद्धा हा टर्निंग फॅक्टर ठरू शकतो. त्याचबरोबर MIM चे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या जर मताची जर गोळाबेरीज केली तर आपण जवळपास 2.5 लाख मतं जी आहेत ती MIM च्या बाजूनं आहेत. त्यामुळे या ठिकाणी मुस्लिम मताचं जे राजकारण सुद्धा, मुस्लिम मतदार ज्या पक्षाच्या बाजूनं एकट्ठा मतं देतो त्या ठिकाणी ती लढत ही निर्णायक त्या उमेदवाराच्या बाजूनी झुकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जळगावची जागा, त्याचबरोबर आपण बघतोय की अकोल्याची जागा विशेषतः ही काँग्रेस पक्ष लढवणार आहे. अकोल्याच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसच्या बाजूने जर बघितलं तर डॉक्टर अभय पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर अमरावतीच्या जागेच्या बाबतीमध्ये बघितलं अमरावतीच्या जागेवरून हा काँग्रेस, ही अमरावतीची जागा ही काँग्रेस लढवणारच आहे. त्यांच्याकडून बळवंत वानखेडे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय की नाराजीचा सूर पाहायला मिळतो की नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा स्थानिक नेतृत्वाकडून मागणी होत होती. त्याचबरोबर शिंदे गटाकडून असणारे आनंदराव अडसूळ यांनी सुद्धा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. त्याचबरोबर जे प्रहार संघटनेचे बच्चू कडू आहेत त्यांनी त्या ठिकाणी दिनेश बुब यांना उमेदवारी दिलेली आहे. तर रिपब्लिकन सेनेचे जे अध्यक्ष आहेत आनंदराज आंबेडकर यांनी त्या ठिकाणावरून निवडणूक अर्जसुद्धा भरलेला आहे. तर आनंदराज आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर यांचे छोटे चिरंजीव आहेत, त्यांना वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे अमरावती लोकसभेची
जी निवडणूक असेल ती चौरंगी होणार आहे एवढं मात्र निश्चित. त्याचबरोबर नागपूरच्या जागेवरून जर आपण बघितलं तर नागपूरमधून नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाकडून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर काँग्रेस पक्षाकडून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विकास ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर भंडारा गोंदियाच्या जागेवरून जे आहे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर सुनील मेंढे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. अशी त्या ठिकाणची जी लढत आहे ती होणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली चिमूरमधून जर आपण बघितलं तर डॉक्टर नामदेव किरसाण यांना काँग्रेस पक्षाकडून पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, तर भारतीय जनता पक्षाकडून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चंद्रपूरच्या जागेवरून जर आपण बघितलं तर बाळू धानोरकर यांच्यामध्ये माजी खासदार होते, काँग्रेसकडून एकमेव खासदार होते 2019 निवडणुकीमध्ये, त्यांना काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर भारतीय जनता पक्षाकडून त्या ठिकाणावरून मंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. नुकतीच काल जर आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ त्या ठिकाणी सभा घेतलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी थेटपणे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत सांगितलेलं आहे की काँग्रेससोबत असणारी शिवसेना जी आहे ती नकली शिवसेना आहे आणि आमच्यासोबत असणारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व असणारी शिवसेना ही खरी शिवसेना आहे, त्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेच्या सोबत राहा असं त्या ठिकाणावरून सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर नांदेड हा अशोक चव्हाण यांचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जायचा, काँग्रेस पक्षाचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जायचा. नुकतीच अशोक चव्हाणनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणावरून आत्ता भारतीय जनता पक्षाकडून प्रताप पाटील चिखलीकर हे उमेदवार आहेत, तर काँग्रेस पक्षाकडून वसंत चव्हाण जे की आमदार आहेत नायगावचे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा त्या ठिकाणीवरून उमेदवार देण्यात आलेले, कारण 2019 जर आपण निवडणूक बघितली त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीमुळे कुठेतरी अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे असणारे यशपाल भिंगे यांनी 166,000 मतं घेतली होती, परंतु यावेळेचा जो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना वंचित बहुजन आघाडीने नांदेडमधून उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर जालन्यामधून जर बघितलं आपण संकेत, तर जालन्यामधून जे आहे वंचित बहुजन आघाडीने प्रभाकर बखले यांना उमेदवारी दिलेली आहे, तर भारतीय जनता पक्षाकडून त्या ठिकाणावरून रावसाहेब दानवे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून अद्याप काँग्रेस पक्षसुद्धा ती जागा लढवणार आहे. त्याचबरोबर पुण्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर पुणे लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे, जे की कसब्याचे आमदारसुद्धा आहेत. त्याचबरोबर पुण्यातून वंचित बहुजन आघाडीकडून जे की मनसेचे नेते होते वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्यातली जी लोकसभेची निवडणूक आहे ती तिरंगी लढत पुण्याची होणार आहे. त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबईची जागा जी आहे ती काँग्रेस पक्ष लढवणार आहे, परंतु उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस पक्षाने अद्यापसुद्धा जो आहे तो उमेदवार दिलेला नाही आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की उत्तर मुंबईची जागा ह्या सुद्धा काँग्रेस पक्ष लढवणार आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या जागेवरून जर आपण बघितलं तर माजी मुख्यमंत्री असणारे सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असणाऱ्या प्रणिती शिंदे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाकडून आमदार जे महाशिरसचे आमदार आहेत राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तिथं काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरच्या जागेवरून जर आपण बघितलं तर कोल्हापूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाशी लढवणार आहे. काँग्रेस पक्षाकडून त्या ठिकाणावरून जे आहे ते छत्रपती शाहू महाराज यांना जे आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर रामटेकची जागासुद्धा हे काँग्रेस पक्ष लढवणार आहे. लातूरची जागासुद्धा काँग्रेस पक्ष लढवणार आहे संकेत. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं शिवसेना ठाकरे गटाच्या बाबतीमध्ये बघितलं ठाकरेगट दक्षिण मुंबईची जागा ही ठाकरे गटाच्या पारड्यात पडलेली आहे. त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबईची जागासुद्धा ठाकरेगट लढवणार आहे. एकंदरीत ठाकरेगट हा महाविकास आघाडीकडून 21 जागा म्हणजे मोठा भाऊ ठरलेला आहे, त्यामुळे 21 जागा हा तो लढवणार. त्याबरोबर मुंबई ईशान्येची जागासुद्धा ठाकरेगट लढवणार आहे. जळगावची जागा हा सुद्धा ठाकरेगट लढवणार आहे. परभणीच्या जागेवरून संजय जे जाधव आहेत ठाकरे गटाचे खासदार आहेत ते तिथून त्यांनी ते रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या विरोधात परभणीमधून जे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत महादेव जानकर हे उमेदवारीच्या रिंगणात आहेत. कालच त्यांना नुकतं शिटीए चिन्ह सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर नाशिकच्या जागेवरून सुद्धा मोठा पेच आपल्याला दिसून येतोय नाशिकच्या जागेवरून. त्या ठिकाणावरून एका बाजूला भारतीय जन शिंदेच्या शिवसेनेने त्या ठिकाणा आधी
जाहीर केलं की त्या ठिकाणाहून हेमंत गोडसे हे उमेदवार असतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं की त्या ठिकाणावरून कुठेतरी छगन भुजबळ यांच्यासुद्धा नावाची चर्चा होती, परंतु त्या ठिकाणावरून आत्ता जे आहे माहितीकडून एक नवीनच उमेदवार दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणावरून ही जागा जी आहे शिवसेना ठाकरे गटाच्या पारड्यात पडलेली आहे. त्याचबरोबर पालघरच्या जागेवरून सुद्धा शिवसेना ठाकरे गट ही पालघरची जागा लढवणार आहे. कल्याणच्या जागेच्या बाबतीमध्ये बघितलं आपण, कल्याणच्या जागेवरून वैशाली दरेकर राणे ह्या ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यांच्या विरुद्ध जी लढत आहे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असणारे श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अद्याप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं जाहीर केलेलं आहे की कल्याणच्या जागेवरून श्रीकांत शिंदे हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील. परंतु त्या ठिकाणीचा जो स्थानिक बाबतीमध्ये जी भारतीय जनता पक्षामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत नाराजी आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणावर असणारे गणपत गायकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी आपण बघितलं तर पोलीस स्टेशनमध्ये महेंद्र गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता. त्यामुळे कुठंतरी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिंदे गट अशी जी एकमेकांच्या विरोधात रोष मोठ्या प्रमाणामध्ये होता, त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये असं कल्याणच्या जागेवरून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ठाण्याची जागा जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे हे लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात अद्यापही जी आहे जी शिंदे गटाने उमेदवार दिलेला नाही आहे. त्या ठिकाणावरून भारतीय जनता पक्षसुद्धा ठाण्याच्या जागेवरून इच्छुक आहे. त्याबरोबर रायगडच्या जागेवरून रायगडची जागा ही सुद्धा अनंत गीते ही रायगडची जागा जी आहे ती लढवणार आहे ठाकरे गटाकडून. त्याचबरोबर मावळच्या जागेवरून जर आपण बघितलं मावळवरून संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार आहे. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे असणारे श्रीरंग बादने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर धाराशिवच्या जागेवरून जर आपण बघितलं ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून ठाकरे गटाकडून जे आहेत ते विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात. त्याचबरोबर शिंदे गटाकडून जे किरण सामंत आहेत त्यांना उमेदवारी ते मागतात, जे की उदय सामंत यांचे बंधू आहेत. त्याचबरोबर बुलढाण्याची जागा जी आहे ठाकरे गट लढवणार आहे. हातकणंगलेची जागासुद्धा ठाकरे गटच ही जागा लढवणार आहे. हातकणंगलेच्या जागेच्या बाबतीचं जर समीकरण आपण बघितलं तर त्या ठिकाणावरून स्वाभिमानी शेतकरीचे संघटनेचे जे नेते आहेत राजू शेट्टी त्या ठिकाणावरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. तर शिंदे गटाकडून त्या ठिकाणावरून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर त्या ठिकाणची जागा ही सध्या जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या पारड्यात आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाकडून जे आहे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर तिथून MIMचे इम्तियाज जलील यांची लढत जी आहे की चंद्रकांत खैरे यांच्याबरोबर होईल. तर वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा त्या ठिकाणावरून उमेदवारी दिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ती जागा शिंदेकडून त्या शिंदेच्या शिवसेनेकडून त्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवार अद्याप देण्यात आलेला नाही, तो उमेदवार दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर शिर्डीची जागा जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाच्या पारड्यात आहे. सांगलीच्या जागेचा सर्वात मोठा तिढा जो आहे तो सांगलीच्या जागेवरून आहे. त्या ठिकाणावरून विशाल पाटील हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत, परंतु त्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून दोन वेळचे महाराष्ट्र केसरी असणारे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व जे आहे काँग्रेसचं ते नाराज आहे. विश्वजित कदम त्या ठिकाणी नाराज आहे, त्याचबरोबर विशाल पाटील हे सुद्धा नाराज आहे. आणि त्यांनी तो असं सांगितलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीच्या जागेवरून मी निवडणूक लढवणार आहे असं विशाल पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हिंगोलीची जागा जी आहे हिंगोलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नागेश आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर त्या ठिकाणावरून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती शिंदे गटाकडून, ती उमेदवारी त्यांची मागे घेण्यात आली. आणि त्या ठिकाणून शिवसेना शिंदे गटाकडून नवीन उमेदवार देण्यात आलेला आहे. यवतमाळ वाशिममधून जर बघितलं तर या ठिकाणीची जागा जी आहे ती सुद्धा ठाकरे गटाला सोडण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणावरून शिंदे गटाकडून जे आहेत ज्यांची उमेदवारी हिंगोलीमधून नाकारण्यात आली होती हेमंत पाटील यांच्या पत्नी असणाऱ्या राजश्री पाटील यांना जी आहे ती यवतमाळमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याच बाबतीत संकेत जर आपण बघितलं तर हे झालं काँग्रेसच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, त्याचबरोबर शिवसेनेच्या बाबतीमध्ये बघितलं. आता आपण पाहूयात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळपास महाविकास आघाडीमधून शरद पवार गटाला 10 जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बारामती लोकसभेची जागा जी आहे सुप्रिया सुळे ह्या बारामती लोकसभा सभेच्या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे. तर तिसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर ही जागा अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेली आहे. त्या ठिकाणी अजित पवार यांच्या पत्नी असणाऱ्या सुरत्ना पवार ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेच्या रिंगणामध्ये ननन विरुद्ध भाऊजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर शिरूर लोकसभेमधून
ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पारड्यात आहे. त्या ठिकाणावरून विद्यमान खासदार असणारे अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे. तर शिरूरच्या जागेवरून अजित पवार गटाचे जे आहेत आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सातारच्या बाबतीमध्ये अजूनही तिढा आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ही सातारची जागा आलेली आहे. परंतु विद्यमान खासदार असणारे श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यामुळे सातारच्याच जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केलेला नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून सुद्धा त्या ठिकाणावर उमेदवार जाहीर झाला नाही. अजित पवार यांचा गट जो आहे तो सातारची जागा लढवण्यास इच्छुक आहे. परंतु त्या ठिकाणावर जर आपण बघितलं तर उदयनराजे भोसले हे सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडावी असा आग्रह सुद्धा त्या ठिकाणी उदयनराजे भोसले करताना पाहायला मिळतात. त्यामुळे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जो उमेदवार आहे ती तशी ती लढत पाहायला मिळू शकते अशी शक्यता आहे. त्याचबरोबर भिवंडीच्या जागेवरून भिवंडीची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथलं काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व आहे ते जे आहे ते नाराज आहे. त्याचबरोबर आपण बघतो की दिंडोरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर माढा आणि रावेर मतदारसंघामधून अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु रावेरच्या जागेच्या बाबतीमध्ये बघितलं रावेरच्या जागेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणारे एकनाथ खडसे यांनी नुकतंच पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले की ते येत्या 15 दिवसांमध्ये जे आहे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. परंतु कालच त्यांच्या कन्या असणाऱ्या रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी शरद पवार यांच्या विचारांशी बांधील आहे, त्यामुळे मी राष्ट्रवादी शरद पवार गट सोडणार नाही अशी भूमिका रोहिणी खडसे यांनी जी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आलेली वर्ध्याची जी जागा आहे ती वर्ध्याच्या जागेवरून अमर काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर अहमदनगर दक्षिणमधून पार्टनरचे आमदार असणारे निलेश लंके हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाकडून सुजय विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्याचबरोबर बीडमधून पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे असणार आहेत. अशी एकंदरीत जे आहेत ते चित्र आपल्याला एकंदरीत महाराष्ट्रातल्या लढतीचं दिसणार आहे. आणि सध्या तरी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो निश्चित झालेला आहे, परंतु अद्यापही महायुतीचा जो फॉर्म्युला आहे तो निश्चित झालेला नाही. एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल रस्सीखेच मोठ्या प्रमाणावर जागांच्या बाबतीत पाहायला मिळत होती, मात्र महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी एकोपा झाल्याचं पाहायला मिळतं आहे अनेक जागांच्या बाबतीत. सांगलीवर अजूनही पेच कायम आहे, कारण विशाल पाटलांची अवघ्या काही दिवसावेळापूर्वीची पोस्ट अशी आहे की आमचं नेमकं काय चुकलं, आता लढायचं जनतेच्या कोर्टामध्ये. त्यामुळं आता विशाल पाटील हे अपक्ष लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. उद्याचा दिवस जो आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण नाना पटोलेही म्हणत आहेत आमचा हायकमांडचा जो निर्णय आहे तो विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील हे ऐकताना पाहायला मिळतील असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला हे दोन्ही मातब्बर नेते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचं नॉट रिचेबल आहेत, त्यामुळं सांगलीच्या जागेवर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि होय, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. महादेव की गरज वैसव संतन की सनातन हिंदू धर्म की गो माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम. आज नववर्षाच्या स्वागताकरता निघालेल्या मिरवणुकीमध्ये आपल्यामध्ये सामील झालेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी, संजयजी भेंडे, विष्णुजी मनोहर ज्यांच्या पुढाकाराने
ही यात्रा सुरू झाली ते नागपूरचे माजी महापौर संदीप जोशीजी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा गुढीपाडवा खूपच वेगळा आहे, खूप खास आहे, कारण 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम हे पुन्हा एकदा अयोध्येमध्ये विराजमान झाल्यानंतर आम्ही गुढी उभारतोय. जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला त्यावेळी आम्ही दिवाळी पण साजरी केली, आम्ही गुढी पण उभारली, पण आमचे श्रीराम वर्षानुवर्ष शतकानुशतक त्या ठिकाणी विजनवासात होते, वनवासात होते. आणि मला अतिशय आनंद आहे की 22 जानेवारीला प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये त्या ठिकाणी त्यांची स्थापना झाली आणि म्हणून सांस्कृतिक पुनर्जागरणाचं नवीन पर्व आता सुरू झालेलं आहे असं मी म्हटलं तर ते योग्य ठरेल. आताच प्राजक्तांनी सांगितलं की आमची परंपरा काय आहे, आम्ही नववर्ष का साजरं करतो. खरं म्हणजे या सांस्कृतिक पुनर्निर्माणामध्ये आमचा जो इतिहास आहे, आमची जी संस्कृती आहे, ही पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यावी लागेल. आणि आमचा इतिहास इंग्रजांनी लिहिलेला इतिहास नाही, मोगलांनी लिहिलेला इतिहास नाही, तर जगाच्या पाठीवरची सर्वात जुनी सभ्यता असलेल्या भारताचा इतिहास हा आमचा इतिहास आहे हे आता आपल्याला निश्चितपणे सांगावं लागेल. आमच्या इतिहासातून, आमच्या संस्कृतीतून जी पानं डिलीट करून टाकली ती पानं आता पुनर्लेखित होणार आहेत. आणि आम्ही पराजित मानसिकतेचे लोक नाही, तर वर्षानुवर्ष विजयीशू मानसिकतेतून संपूर्ण जगाला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आम्ही भारतीय आहोत, असे आम्ही हिंदू आहोत हे सांगण्याची वेळ आज आलेली आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात नवभारत आज जग पाहतोय आणि मला विश्वास आहे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विजयाची नवीन गुढी ही येत्या काळामध्ये आपण उभारणार आहोत आणि त्याकरता तुमचा सर्वांचा आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आजच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. संदीपजींचं आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जे जे लोक या ठिकाणी हा जो काही सोहळा आहे हा भव्य करण्याकरता प्रयत्न करतात अशा सगळ्यांचं अभिनंदन करू. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. काय शुभेच्छा द्याल? मी तमाम भारतवासियांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये श्रीरामांच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात एक नवी गुढी उभारली जाणार आहे आणि महाराष्ट्रातही महायुतीची विजयाची गुढी ही आम्ही उभारणार आहोत हा मला विश्वास आहे. आणि म्हणून तमाम लोकांना मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. विजयाची गुढी किती उंच असेल, किती मोठी असेल? विजयाची गुढी ही अभूतपूर्व असेल. हिंदी में बताइए, आज गुढीपाडवा का त्यौहार है, किस तरीके से आप ये गुढीपाडवा और हिंदू नववर्ष की मैं सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. और विजय की गुढ़ी पूरे देश में मोदी जी के नेतृत्व में हम लोग लगाएंगे, ये मुझे विश्वास है कि प्रभु श्रीराम का आशीर्वाद हमारे साथ है.
थोडा जय श्रीराम। जय जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। भारत माता की हिंद प्रेमा की हिंद भारत माता की। सर्व बांधवांना भगिनींना हिंदू नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर आज हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या पाडव्याच्या मुहूर्तावरती आज शहरामध्ये सगळ्याच भागात हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून अनेक शोभायात्रांचं आयोजन केलं जातं। सकाळपासून आम्ही सगळ्याच वेगवेगळ्या भागामध्ये या शोभायात्रांमध्ये सहभागी होतोय। आज इथं ग्रामगुढी उभारण्याचं काम याच्या आजच्या या इथल्या शोभायात्रेमध्ये समारोप करताना पुण्याचं ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या या दारामध्ये ग्रामगुढी उभारली गेली। आणि खरं तर हाच संकल्प सगळ्यांनी आपण केला पाहिजे की या समस्त देशामध्ये समाजामध्ये आज आमची जी संस्कृती आमच्या परंपरा आमचे जे काही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्या काही सण उत्सव आहेत ते अत्यंत गुण्यागोविंदाने आनंदाने आम्ही सगळे एकत्रितपणे साजरे करतो। आजही आपण पाहतात पुण्यात अशाच पद्धतीचं सगळीकडे वातावरण आहे। सगळ्या भागामध्ये कुठेही गेलं तरी हा सण सर्व मिळून या पुण्याचं आपल्या शहराचं वैशिष्ट्य आहे की कुठलाही सण असेल उत्सव असेल या शहरामध्ये सर्वजण वेगवेगळ्या जाती धर्म पंथाचे लोक एकत्र येऊन आपण साजरा करतो। आणि हाच समजेचा सर्व धर्मसमभावाचा संदेश मला असं वाटतं आपल्या या सनातन उत्सवातून दिला जातो। विजयाची गुढी उभारेल असा विश्वास वाटतोय का दोन महिन्यांचा? 100% आज आपल्याला सांगतो की केवळ पुण्यातच नाही तर देशामध्ये सुद्धा विजयाची गुढी उभारली जाईल। आणि पुन्हा एकदा या देशाचं भविष्य हे नरेंद्र मोदीजींच्या हातामध्ये भारतवासीय समस्त हिंदुस्थानातील जनतेनं देण्याचा नक्की निश्चय केलेला आहे। त्यामुळे तो विश्वास आहे की विजयाची गुढी पुन्हा एकदा मोदीजींच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री म्हणून सगळेजण आपण उभारतो। पुण्याकार जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे मूल्य वाढवले म्हणून उभं केलं जाते असं काही जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य होतं? एवढ्या मोठ्या नेत्यावरती मी नाही बोलत, छोटा कार्यकर्ता आहे। मला असं वाटतं की शेवटी इथे या शहरात कोण जितेंद्र आव्हाडांना ओळखत आणि जितेंद्र आव्हाडांच्या म्हणण्याला कोण महत्व देणार आहे आम्ही ओळखतच नाही का? नुकतीच ओळख झालेल्या मित्राला भेटायला गेलेल्या तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना पुण्यात घडली आहे। पुण्यातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी एका तरुणाशी ओळख झाली होती। त्यालाच भेटण्यासाठी ती मॉलमध्ये गेली आणि काही साथीदारांच्या मदतीनं तरुणानं तिचं अपहरण केलं व कुटुंबियांना खंडणी मागितली। मात्र खंडणी दिली नाही म्हणून या तरुणीची हत्या करून मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात सविस्तर माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी प्रसार माध्यमाला दिली। विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती साधारण 1 तारखेला रात्री मिळाली होती। 2 तारखेला एक मेसेज आला, त्या मेसेजमध्ये काही रक्कमची मागणी म्हणजे खंडणीची मागणी याच मुलीच्या फोनवरून तिच्या आईला आली होती। विमाननगरमध्ये त्याच्यानंतर किडनॅपिंग फॉर रॅन्समचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ज्या दिवशी मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं त्या दिवशीच तिचा मर्डर करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर खंडणीचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला होता। याच्यामध्ये त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे 2 साथीदार
प्रथमदर्शनी किडनॅपिंग फॉर रॅन्सम म्हणजे खंडणीसाठी खून केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत आहे. दोघंही एका कॉलेजमध्ये शिकणारे आहेत आणि एकाच भागामध्ये राहत असल्यामुळे त्यांचा परिचय होता आणि या परिचयाचाच फायदा आरोपीने घेतलेला दिसतो याच्यामध्ये. अद्यापर्यंत 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस अधिक तपास करत आहे. आणखीन कुणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल तर त्याला निश्चित अटक करण्यात येईल. याच्यामध्ये जो तिच्या वर्गात शिकणारा म्हणजे बीई आय टी मध्ये शिकणारा जो मुलगा आहे शिवम नावाचा तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले. यापैकी एक आरोपी बीई शिकतोय, दुसरा डिप्लोमा आहे आणि तिसरा 12वी आहे. काँग्रेसच्या शिवसेनेने ती सीट डिक्लेअर करून टाकली म्हणजे याच्यातून दिसतंय की काँग्रेसची परिस्थिती काय आहे. आणि हीच परिस्थिती भिवंडीला पण आहे. भिवंडीची सीट काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असताना पण शरद पवार गटाने ती सीट जाहीर करून टाकली. जणू काही काँग्रेसची किंमत संपलेली आहे हेच या सगळ्या उदाहरणातून दिसून येतं. आणि याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर होणं साहजिकच आहे. आणि हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे. महाराष्ट्रातले सगळे काँग्रेस जन हे दुःखीत आहेत, दबावाखाली आहेत आणि त्यांना कळत नाहीये की पुढचं भविष्य काय आहे. आणि त्यांना ते भविष्य दाखवण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विजयाची गुढी आदरणीय मुख्यमंत्री ज्यांना आपण असं म्हणू की कॉमन मॅन सीएम म्हणजे सामान्य माणसाचा मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने विकासाचा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे. आणि ज्या पद्धतीने एकनाथरावजी शिंदे साहेबांनी गेल्या 2 वर्षांमध्ये जे कामगिरी केलेली आहे ती कामगिरी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात, अगदी मी आकडेवारीने सविस्तर पुढे बोलेल नंतर आपल्या बरोबर, पण या 2 वर्षांमध्ये जे केलेलं काम आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात एवढं जास्त काम कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही हे सगळ्यांना मान्य करावं लागेल, विरोधकांना पण मान्य करावं लागेल. आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन एक कार्यकर्त्यांची भावना जपणारा नेता, कार्यकर्त्यांना विश्वास देणारा, त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांच्या पाठीमागे नव्हे तर त्यांच्या पुढे उभे राहणारा नेता, ही जी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची जी इमेज आहे, हे जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी काँग्रेस पक्षामध्ये असताना आता हल्ली ज्यावेळी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बद्दल एक सर्वे आला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, Zee 24 तासवर तो सर्वे जाहीर करण्यात आला. मी काँग्रेसचा प्रवक्ता असताना त्या सर्वेमध्ये तो प्रश्न होता 5:10 की एकनाथरावजी शिंदे एवढे पॉप्युलर मुख्यमंत्री कसे, एवढे सगळ्यांना आवडणारे मुख्यमंत्री कसे. आणि मी विरोधात असताना सांगितलेलं आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे चॅनलवर, की ज्या माणसांना, ज्या मुख्यमंत्र्याला सामान्य माणूस कधीही भेटू शकतो, सामान्य माणसाला बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरून त्याचं दुःख काय ज्या मुख्यमंत्र्याला कळतं, जो मुख्यमंत्री 20-20 तास दिवसाचे काम करतो, असा मुख्यमंत्री नक्कीच हा सगळ्यांना आवडणारा असणार, हे मी काँग्रेसचा प्रवक्ता असताना मी चॅनलवर सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी आज प्रवेश केला म्हणून मी हे बोलतोय असं नाही आहे. मी काँग्रेसमध्ये असताना हे बोललेलो आहे आणि माझ्यावर खूप टीका झाली, पण मी नेहमी जे खरं आहे ते बोलतो आणि मी बोलताना कोणालाही घाबरत नाही. आणि अशाच नेत्याबरोबर मला काम करायला आवडेल की जो त्याच पद्धतीने या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वागतोय. आणि मी माझं भाग्य समजतो की मला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ही संधी दिली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांच्या उद्धारासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे
छत्रपती शिवरायांचं जे स्वप्न होतं ते खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर मी जाण्याचं ठरवलेलं आहे. आणि मी आपल्या माहितीसाठी सांगतो की माझ्या संपर्कात काँग्रेस पक्षातील इवन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील हजारो कार्यकर्ते आहेत की जे अशा पद्धतीने या संपूर्ण राजकारणाचा उभा झालेला आहे आणि त्यांना नेता नाही आहे, कारण हे सगळे नेते हेअर कंडिशन मधले नेते आहेत, पण जनतेमधला नेता रस्त्यावर उतरून काम करणारा नेता जर कोण असेल तर अशा नेत्याची गरज या महाराष्ट्राला आहे आणि तो नेता एकनाथरावजी शिंदे आहेत. आणि म्हणून मी आज एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या आदर्श मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्व पत्रकार मित्रांना पाडव्याच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्याही शुभेच्छा. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजू वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्याला त्यांना आलेला अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे. गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जे सरकार आम्ही स्थापन केलं, या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला काय हवं काय नको, त्याच्या गरजा काय, त्याचे प्रश्न काय, अगदी शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा आणि ज्येष्ठ सगळेच व्यापारी असतील उद्योजक असतील, या सगळ्यांच्याच प्रश्नांना स्पर्श करण्याचं काम, त्यांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. मी मुद्दाम सांगेन की आज जो आपला मोठा उत्साह जल्लोष आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण पाहतोय, जर सरकार बदललं नसतं तर हे सण आपल्याला उत्सव साजरे करता आले नसते. कारण प्रकल्पांवर बंदी होतीच, प्रकल्प थांबवले होते, प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर घातले होते. आपल्या वैयक्तिक अहंकारामुळे राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू होतं. शेवटी प्रकल्प थांबले म्हणजे राज्य मागे गेलं, राज्यातले लोकांच्या खिशातले पैसे वाढले, कालावधी वाढला आणि म्हणून त्यावेळेस सण आणि उत्सवांमध्ये देखील बंदी होती. आपल्याला माहित आहे की आम्ही जेव्हा सरकार स्थापन केल्याने पहिला गोविंदाचा सण आला होता आणि आम्ही म्हणालो बिंदासपणे सण उत्सव साजरे करा आणि आपल्या आपली परंपरा आपले सण हे आपण जोपासले पाहिजे. आणि तेव्हा सगळं सुरू झाल्यानंतर कोविड पण आपल्या सरकारच्या कामाला बघून पळून गेला, नाही तर कोविड करत राहिले असते. तर जपानमध्ये कोविड आला आणि अमेरिकेत कोविड पेशंट वाढले, त्याचा डायरेक्ट परिणाम महाराष्ट्रात व्हायचा. त्यामुळे आता सगळीकडे सण उत्सव सगळी परंपरा मोकळा श्वास घेऊन लोक साजरे करतात. शेवटी तेही पाहिजे, विकासाबरोबर या सर्व गोष्टी पाहिजेत. आज लोकांची मानसिकता बदलली आहे, पॉझिटिव्हिटी आलेली आहे, निगेटिव्हिटी गेली आहे आणि सगळीकडे विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये नंबर एकचे पायाभूत प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात सुरू आहेत. मग समृद्धी हायवे असू द्या, अटल सेतू असू द्या, पुणे मिसिंग लिंक असू द्या, मेट्रोचे प्रकल्प असू द्या, मेट्रो 3 असू द्या, मेट्रो 2 आहे, मेट्रो 7 ए आहे, कोस्टल रोड आहे, अनेक प्रकल्प, वसई विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर आहे, मुंबई गोवा मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रस्ता आहे, त्याचं DPR काम चालू केलंय. अगदी गडचिरोली भंडारा गोंदियापर्यंत समृद्धी हायवे आपण नेतोय आणि तसंच काम आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील केलं. इरिगेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचनाखाली जमीन आली पाहिजे, त्यासाठी आतापर्यंत कधी इतिहासामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये 120 प्रकल्प मंजूर करण्याचा म्हणजे इतिहास आपण केला. त्यामुळे आज सरकार हे सर्वसामान्यांचं, आपले राजू वाघमारेजी म्हणाले की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हा कॉमन मॅनचा CM आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याची अनुभूती आणि प्रचिती मी जिकडे जिकडे जातो तिकडे मला येते. लोकांना एक वेगळं आपलेपण आहे, आपलेपणाची ममत्वाची भावना आहे की बाबा आपला माणूस आहे, आपला माणूस ऐकेल, हे ऐकणारं सरकार आहे, ऐकून घेणारं सरकार आहे आणि निर्णय देणारं सरकार आहे.
त्यामुळे आमच्याकडे नीती नियती आणि निर्णय हे सगळं आमच्याकडे आहे. बाकी आता त्यांनी सांगितलं काँग्रेसची काय परिस्थिती, नॅशनल पार्टी. आता दोन पार्ट्या ज्यांच्याकडे अजेंडा पण नाही, अजेंडा पण नाही, पण त्यांनी नॅशनल पार्टीलाच कॅप्चर केलंय, हायजॅक करून टाकलेलं आहे. आता नॅशनल पार्टीचं काय होणार? म्हणून आता वाघमारेजी आपल्या पुढचं जे काय प्रत्येकाला भवितव्य तर लागतं, मेहनत करतात. किती 35 वर्ष काम केलं तुम्ही, 30-35 वर्ष काँग्रेसची प्रामाणिक सेवा केली. काँग्रेसमध्ये प्रवक्ते पण त्यांचं सगळं मी बघतो का डिबेटमध्ये, चर्चा मुद्दे सुद्धा असते त्यांचे, एव्हिडन्स सकट असते. आणि सरचिटणीस म्हणून देखील काम त्यांनी चांगलं केलं. आणि एक चांगला कार्यकर्ता, चांगलं आपलं सरकारचं काम आणि मुख्यमंत्र्यांचं काम पाहून आज आमच्यासोबत त्यांनी येण्याचं ठरवलंय, निर्णय घेतलाय. त्याबद्दल खरं म्हणजे त्यांच्या अनुभवाचा जो फायदा आहे नक्की आपल्या शिवसेनेला होईल. कारण शिवसेनेमध्ये देखील अनेक लोक गेल्या 1.5-2 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी असतील, संघटनेचे आमचे पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील, लाखोंच्या संख्येने रोज येत आहेत. तुम्ही रोज दररोज आपण पाहताय मुंबईमधलेच उभाटाचे 48 नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. आणखी इतर पक्षाचे जवळपास 60 लोक शिवसेनेमध्ये मुंबईतले आले, सिटिंग कॉर्पोरेटर. आणि इतर महापालिका, इतर जिल्हा परिषदा हे सगळं सुरू आहे. याचं कारण एवढंच आहे की त्यांना एक विश्वास आहे की हे काम करणारे लोक आहेत, घरी बसणारे लोक नाहीत. घरी बसून फक्त टीका, शिवाशाप, फेसबुक लाईव्ह, व्हिव काय हे सगळं आमच्याकडे नाही. आमच्या डायरेक्ट जे काय असेल ते डायरेक्ट आहे, जनतेत लाईव्ह आणि जनतेतल्या लाईव्ह आम्ही काम करतो. आम्ही जनतेतले लाईव्ह आहेत, ते फेसबुक लाईव्ह आहेत, ठीक आहे. त्यामुळे एक फरक लोकांना कळतो. लोकांना काय पाहिजे? लोकांना काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे. आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही काम करतोय. मोदी साहेब देखील केंद्रातून आम्हाला मदत करतात. डबल इंजिनचं सरकार, फास्ट आमचे निर्णय होत आहेत. अहंकारामुळे कधीही कोणी आपल्या राज्य सरकारने केंद्राकडे कधी मदत मागितली नाही का? काय आपला कमीपणा होणार आहे? आज आम्ही जातो, प्रस्ताव ठेवतो, प्रस्ताव मंजूर करतात. वंदे भारत ट्रेन किती दिल्या? रेल्वेसाठी खूप मोठ्या प्रमाणात 35,000 कोटीची तरतूद केली, शेतकऱ्यांसाठी तरतूद केली. मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे ते यांनी बासनात गुंडाळून टाकलं. जलयुक्त शिवार योजना जी चांगली लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी होती ती बंद केली का? द्वेषापोटी, आकसापोटी? तुम्ही कुणाचं नुकसान करताय? शेतकऱ्यांचं, राज्याचं. आणि म्हणून आम्ही ते सगळं सुरू केलेलं आहे. महिलांसाठी आम्ही आज किती योजना केल्या, महिला बचत गटाला डबल केलं, रिव्हॉल्विंग फंड केला, सीआरपीचं मानधन वाढवलं, लेक लाडकी सक्षमीकरण केलं, 1 लाख लेक लाड लाडकी लखपती योजना केली, महिलांना 50% एसटीमध्ये सवलत दिली, ज्येष्ठांबद्दल अनेक निर्णय घेतले. आणि महिला बचत गट सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून आज मोठ्या प्रमाणावर महिलांची ताकद आणि त्यांना प्राधान्य जसं केंद्र सरकारने दिले तसं राज्य सरकार देखील त्यांच्या मागे उभं राहील. आणि त्यामुळे या सर्व योजना शासन आपल्या दारी, आता आम्ही आरोग्य आपल्या दारी करतोय. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 700 ठिकाणी आपण केलाय, मुंबईत 250 ठिकाणी केलाय, ठाण्यात जवळपास आम्ही 100 ठिकाणी केलाय. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं आम्ही व्याप्ती वाढवतोय. आणि त्यामुळे हे जे काय म्हणजे राज्यामध्ये सर्व सेक्टर जे आहेत या सेक्टरमध्ये आम्ही सरकार मोठं काम करते. आणि म्हणून राजू वाघमारेजी आपण आज एक चांगला निर्णय घेतलाय, चांगल्या दिवसाचं औचित्य साधून आपण जो विश्वास दाखवलाय आपल्या कामाचा अनुभव नक्कीच आपल्याला इथं मिळेल. आणि तुम्हालाही आपल्या मी देखील काही इथे नेता म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून कधी मला स्वतःला समजत नाही. आपण एक टीम आहोत, आपण ॲज अ टीम वर्क म्हणून आपण काम करूया आणि आपल्या संघटनेला बलवान करूया. पक्षाची आणि सरकारची कामं जनतेपर्यंत आपल्याला पोचवायची आहेत आणि ते एक चांगलं माध्यम तुमच्या माध्यमातून आपल्या सरकारची भूमिका, पक्षाची भूमिका लोकांपर्यंत अतिशय उत्तमपणे तुम्ही पोचू शकता. शेवटी पब्लिक परसेप्शन जे आहे ते काही खोट्या पद्धतीने काही लोक क्रिएट करत असतात, त्याला तिथे हे करून पब्लिक परसेप्शन सरकार आणि पक्षाच्या बद्दल कसं पॉझिटिव्ह होईल आणि जे आपल्याला खोटं काय सांगायचं नाही, जे आपण केलेलं तेच सांगायचं. काही लोक खोटं नॅरेटिव्ह सेट करत असतात,
त्याला बरोबर तिथे छेद देण्याचं काम तुम्ही कराल, कारण तुमच्याकडे अनुभव आहे आणि नक्की याचा फायदा होईल. आणि तुम्ही जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. वर्षावर राजकीय बैठकांसंदर्भात तक्रार केली, त्या प्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली आहे, कशा प्रकारे बोलताय? वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे आणि निवासस्थानामध्ये आमचे पदाधिकारी, आमचे नेते, आमदार वगैरे भेटायला येत असतात, त्यामुळे भेटणं निवासस्थानी येऊन मला वाटत नाही काही त्याच्यात अयोग्य आहे. महाविकास आघाडीची बैठक झाली आणि पत्रकार परिषद होते आहे, अनेक जागी त्यांचा तिढा आपल्याला पाहायला मिळतो आहे, कशा प्रकारे बघता आहे महाविकास आघाडीची सध्याची स्थिती आणि महाविकास आघाडीची सध्याची होणारी वाटचाल किंवा मग काँग्रेसची होणारी जी स्थिती? फरफट मगाशी म्हणाले राजीव कुमार, तिडा काय तिकडे, तिकडम तिकडम बिगडम आहे सगळं, तीन तिकाडी काम बिगाडी आणि कोणाचंच कोणाचं पायपूस नाही, गळ्यात गळे आणि तंगड्यात तंगड्या अडकवून काम करतायत, त्यामुळे तिथे काय सांगणार मी. एका नॅशनल पार्टीची अवस्था आज अशी केलेली आहे की विचारता सोयी नाही, त्यामुळे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यात मला पडायचं नाही. परंतु मी एवढंच सांगतो की ज्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा महायुतीच्या घरात डोकवण्यापेक्षा स्वतःच्या घरात डोकवून पाहावं, आपलं काय जळतंय ते बघावं, आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं आणि मग दुसऱ्याच्या मग उठाठेवी कराव्या. साहेब महायुतीमध्ये अभि काही साडे सही काही सीटों पर बेंच बसा हुआ है. श्रीकांत शिंदेचा प्रचार पण सुरू झालाय, काम चालू आणि बाकी पण जे उमेदवार आहेत त्याही लवकर त्याचा निर्णय होईल. तुम्ही महायुतीची चिंता करू नका, तिकडे फक्त महाविकास आघाडीची चिंता करा, कारण तिकडे एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार त्यांचेच उभे राहत आहेत, तसं आमच्या महायुतीत नाही. आजच्या नऊच्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.